शेतकरी मित्रो आज आपण झरीजांबणी तालुक्यातील आडेगाव येथील रत्नम यांच्या शेतामध्ये उदासी तंत्रज्ञानाप्रमाणे केलेल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आपण आहोत जवळजवळ जो जो सहा एकरमध्ये ही मिरची लावलेली आहे आणि अतिशय जबरदस्त अशा प्रकारची मिरची या प्लॉटमध्ये पूर्णपणे लदबदलेली आहे आपण बघू शकता मिरची कशी लाली लाल झालेली आहे आणि उत्तम प्रतीची अशा प्रकारची मिरची या ठिकाणी रत्नम यांनी उदासी तंत्रज्ञानाप्रमाणे लावलेली आहे रत्नमजी आपण ही मिरची लावलेली आहे या मिरचीचं तंत्र कोणतं वापरलेलं आहे उदासी उदासी तंत्र वापरलेलं आहे म्हणजे उदासी तंत्राप्रमाणे या मिरचीला तुम्ही ड्रिचिंग केली चमत्कार वापरलं चॅलेंजर वापरलं आणि कांबो वापरलं आणि उदासी तंत्रज्ञानाप्रमाणे याला सगळे डोस दिले आणि आता तुम्हाला समाधान झालं आहे का मिरची पाहून कसं वाटतं मिरची पाहून चांगलं वाटते रिझल्ट चांगला चंगल। आहे म्हणजे उदासी तंत्रावरती तुमचा पूर्ण विश्वास बसलेला आहे उदासी तंत्रज्ञानाप्रमाणे जर मिरची केली तर आज आपण बघता आहात ही बघा अगदी खालपासून शेवटपर्यंत अगदी मिरची लदबजलेली आहे आणि मुख्य म्हणजे या मिरची जी क्वालिटी आहे हे बघा दाखवा तुम्ही सगळी मिरची आणि मिरची क्वालिटी बघा क्वालिटी hmm. क्वालिटी किती सुंदर आहे मिरचीची म्हणजे अगदी लांबी सुद्धा म्हणजे नाईस विटोन कांबो उदासी तंत्रज्ञानाप्रमाणे मिरचीमध्ये ज्या ज्या घटकांचा समावेश आहे ते सगळे घटक वापरल्यामुळं आज अप्रतिम अशा प्रकारची मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि संपूर्ण प्लॉट आपण बघूया पूर्ण प्लॉट अगदी मिरचीनी सगळा असा लदबदलेला आहे आणि मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग या मिरचीवरती दिसत नाही आहे सामान्यपणे मिरचीवरती जो खेकडा रोग येतो चुरडा रोग येतो त्याच्यापासूनसुद्धा ही मिरची मुक्त झालेली आहे ही बघा हिरवी अतिशय लांब सुंदर अशा प्रकारची मिरची या ठिकाणी लागलेली आहे दिलीप उदासी यांच्या तंत्रज्ञानाप्रमाणे आणि मला एक सांगा दादा तुम्ही हे जे दिलीप उदासी तंत्र वापरलेलं आहे याची माहिती तुम्हाला कोणी दिलेली आहे पाटणचे पाटणचे दिलीप अलोणे अच्छा डॉक्टर दिलीप अलोणे डॉक्टर शेती मित्र डॉक्टर दिलीप अलोणे यांनी तुम्हाला उदासी तंत्रज्ञानाचा सल्ला दिला आणि त्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही मिरची लावली वा 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 छान तुम्हाला आनंद झालाय दादा बिलकुल खूप समाधान झालाय साधारणतः दादा मला एक सांगा की एकरी किती उत्पन्न देईल ही मिरची तुम्हाला असं वाटतंय हा चाळीस क्विंटल वा 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 ताई आपण सुद्धा एक मिनिट या इथे या 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 शेतामध्ये मेहनत करतात आणि ही मिरची फुलवण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे त्या ताई सुद्धा येत आहेत या ताई अशा या सगळ्यांना आनंद होईल आपलं नाव काय म्हटलं नागमणी आणि आपले रत्नमजी शेती करतात हो। आ, किती एकर मिरची लावले म्हटलं सहा एकर मिरची आहे आणि तुम्हाला समाधान दिलीप यांच्या तंत्रज्ञानाप्रमाणे जे घटक वापरले आणि अशी सुंदर अशा प्रकारची मिरची आली आहे दरवर्षीपेक्षा मिरची चांगली आहे चांगली आहे म्हणजे उदासी तंत्रज्ञानावर शंभर टक्के विश्वास बसलेला आहे छान आपण एखादं झाड दाखवा ताई हे बघा वा 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 ताई तुमची खूप प्रचंड मेहनत आहे उदासीचं तंत्रज्ञान तुम्ही वापरलं आणि पाटणचे दिलीप अलोने यांनी तुम्हाला ही माहिती दिली अच्छा 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 त्याच्यामुळे आता तुमचं सगळं समाधान झालेलं आहे अतिशय चांगली मिरची आलेली आहे छान छान नमस्कार धन्यवाद ताई आपण प्रचंड मेहनत घेता मी दिलीप उदासी यांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण संपूर्ण शेती तुम्ही पाहता दिवसभर शेतामध्ये राहता राबता लेबरकडे लक्ष देता आणि अतिशय सुंदर एक समाधानाचं पीक आपण पिकवलेलं आहे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार चांगलंच राहते